नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत। अहमदनगर शहरामध्ये एका व्हॉट्सअप ग्रुपवर मुस्लिम समाजाचे धार्मिक स्थळ अजमेर याबद्दल वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या घटनेनंतर मुस्लिम समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे। दरम्यान आज बुधवारी शहरातील मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेनं अवघ्या 2 तासात या समाजकंटकाला अटक केली आहे। सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर 2 समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही असे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करू नये असं आवाहन यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं। अहमदनगरमध्ये एका समाजकंटकाने शहनशाह हिंदुस्थान हजरत ख्वाजा गरीब नवाज रहमतुल्लाह यांच्या विषयी एक चुकीचा व्हिडिओ व्हायरल केला। त्या अनुषंगाने आम्ही माननीय कोतवाली पोलीस स्टेशन यांच्याकडे आलो होतो। त्यांच्या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे। तो जो समाजकंटक आहे त्यांनी अहमदनगरचं वातावरण खराब करण्याच्या उद्देशाने आणि 2 समाजात तेढ निर्माण करून दंगल होण्याच्या उद्देशाने असे व्हिडिओ जाणून बुजून गणपती आणि ईद ए मिलादचे जे सण पुढे येऊ राहिलेत किंवा चालू आहेत याच्यात काही ना काही कृत्य होईल या उद्देशाने त्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। त्यामुळे आम्ही माननीय कोतवाली पोलीस स्टेशनचे पीआय यादव साहेबांना विनंती केली की संबंधित याच्यावर कठोर कारवाई करावी आणि अशा कृत्य परत होऊ नये याची आपण दखल घ्यावी। आज एक समाजकंटकाने आमचे गरीब नवाजबद्दल अपशब्द वापरून एक व्हिडिओ व्हायरल केला होता। त्याच्या कारणाने आम्ही कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आलो असता आमचा गुन्हा दाखल पोलीस स्टेशनमध्ये झालेला आहे आणि आमची एवढीच हे आहे की फक्त आरोपीला लवकर अटक करण्यात यावी व त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी। आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल डीएनए मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब